कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असल्यामुळे आणि दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने दिल्यामुळे कार्तिक यात्रेवर निर्बंध येणार आहे आता स्पष्ट झालंय. त्यातच आता पंढरपूरमध्ये 25 ते 26 नोव्हेंबर अशी 2 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल जेंडे यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आषाढी प्रमाणेच कार्तिकी यात्रा देखील प्रतिकात्मक स्वरूपामध्ये साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्व दिंड्यांना पंढरपुरामध्ये बंदी केली आहे. शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातील जाणारी आणि येणारी एसटीची प्रवाशी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवरती कार्तिकी एकादशीबाबत शासनाकडून काही निर्देश प्राप्त झालेले आहेत. प्रामुख्याने ज्या काही दिंड्या कार्तिकी एकादशीकरता पंढरपूरमध्ये येणार आहेत त्या सगळ्या दिंड्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातनं बाहेरच्या राज्यातनं कोणतीही दिंड्या किंवा भाविक कार्तिकी काळामध्ये पंढरपूरमध्ये येणार नाहीत अशा प्रकारचे निर्देश शासनाकडून सर्व कलेक्टर आणि सर्व एसपींना दिले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्याही बाहेरून येणाऱ्या दिंडीकरता जिल्ह्यामध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे या माध्यमातून मला सर्वांना आवाहन राहील की ज्याप्रमाणे आषाढीच्या वारीच्या वेळेस सर्व वारकरी संप्रदायांनी त्याप्रमाणे सहकार्य प्रशासनाला केलं त्याचप्रमाणे या कार्तिकी वारीमध्ये या कोविडच्या पार्श्वभूमीवरती या मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे कोविडच्या केसेस वाढत आहेत त्याचा सारासार विचार करता यावेळेसुद्धा प्रशासनाला सहकार्य नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास आहे. मठ आणि धर्मशाळा यांची उद्या बैठक पोलीस स्टेशन आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना सूचना दिल्या जातील की तुमचे जे परमनंट या ठिकाणी जे राहणारे व्यक्ती आहेत ते सोडून बाहेरच्या व्यक्तींना कुणालाही या ठिकाणी राहणं अलाउड नाही. आले असतील तर त्यांना परत जाण्याबाबत निर्देश आमच्या विभागातर्फे देण्यात येतील. की एकादशीचा जो प्रस्ताव माननीय कलेक्टर यांच्याकडे आम्ही सादर केलेला आहे त्याच्यामध्ये एसटी जी वाहतूक आहे ती पूर्णतः 22 ते 26 या यात्रा कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये जाणाऱ्या नाही येणाऱ्या ह्या दोन्ही पण एसट्या दोन्ही मार्ग आपण बंद करण्याचा आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे 24 रात्री 24 वाजेपासून ते 26 रात्री 24 वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि आसपासच्या गावांमध्ये 8 ते 10 गावांमध्ये पूर्णपणे संचारबंदीचा प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे. आणि ज्या पार्श्वभूमीवरती आषाढीच्या पार्श्वभूमीवरती ज्याप्रमाणे आपण तिहेरी नाकाबंदीचं नियोजन केलं होतं जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती आणि शहर स्तरावरती त्याचप्रमाणे नियोजन या कार्तिकमध्ये सुद्धा पोलीस विभागात मार्फत केलं जाणार आहे. बंदोबस्त आपल्याला याकरता उपलब्ध आहेत. त्यानंतर 400 होमगार्ड्स आहेत आणि 100 अधिकारी आणि 100 सशस्त्र दलाचे पोलीस असे आपल्याकरता